स्वतंत्र तेलंगणाच्या बद्दल वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्य विधिमंडळाचं मत विचारात घेतल्याशिवाय आंध्रचं विभाजन करण्याचा निर्णय घेऊ नये या जगनमोहन रेड्डींच्या मताला शरद पवारांनी पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं 9 वर्षांपूर्वी तेलंगणाला पाठिंबा दिला होता, पण राष्ट्रवादीची भूमिका मवाळ झाली आहे असं दिसतंय. He's here to discuss and communicate his views and his party's views to NCP and me particularly. And I was told that he is also going to discuss and communicate his views to Shiv Sena leadership. दरम्यान तेलंगणा समर्थकांनी जगनमोहन रेड्डींच्या गाडी समोर निदर्शनं केली. त्यांना काळे झेंडे दाखवले, पाण्यानं भरलेले फुगे त्यांच्यावर फेकले. मुंबईतल्या मातोश्री समोर हा प्रकार घडला. बातमी आहे अंधश्रद्धा.